नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज. जामखेड शहरातील दोन तरुणांकडे बेकायदेशीर बाळगत असलेल्या आणि विक्री करण्यासाठी आणलेल्या 95,000 रुपये किमतीचे 4 पिस्तूल तसंच 6 जिवंत काढतुसे आढळून आली आहेत. त्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या मागे पिस्तूल विक्री करण्याचे मोठे रॅकेट आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याबाबतची माहिती कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राजू थोरात PSI आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब आवारे आहेत, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव आहेत, अविनाश ढेरे, विजय कुमार कोळी, संदीप राऊत आहेत, पोलीस हवालदार संजय लाटे, साहेब फौजदार परमेश्वर गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, संदीप आजबे, सचिन देवडे आणि सचिन तिरगव या लोकांनी याच्या आढावा कारवाईत भाग घेतला आणि उत्कृष्ट कारवाई केलेली आहे. या अंतर्गत आता माननीय विभागीय पोलीस अधिकारी साहेबांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. या शस्त्राच्या संदर्भानं माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील सर, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सर आणि आपल्यासमोर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी जाधव सरांचे सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन आणि अशा संदर्भानं कारवाई करण्याबाबत प्रोत्साहन मिळत होतं आणि त्या आधारेच ही चांगली धाडस चांगली कामगिरी आम्ही करू शकलेलो. आणि जो संशयित आहे रोशी जाधव याच्याविषयी आमच्याकडे तक्रार आली की तो पिस्टलचा धाक दाखवतो किंवा तशा पद्धतीचं अवैध शस्त्र बाळगून आहे. खातरजमा करणं फार गरजेचं होतं. जामखेड परिसरामध्ये अशा स्वरूपाचे अवैध वेपन्स आहेत अशी आम्हाला गोपनीय बातमी पूर्वीपासून होती. त्या दृष्टीनं आम्ही त्या तयारीत होतो की अशी थोडीशी खबर मिळाली त्याच्या संदर्भानं अधिक चौकशी करून असे वेपन आणि संबंधित इसम ताब्यात घेण्याची आमची तयारी पूर्वीपासूनच होती. मात्र तशी कुठली खबर आजपर्यंत आम्हाला मिळालेली नाही आणि ही खबर मिळाल्यानंतर हे आम्ही व्हेरीफाय करण्याच्या दृष्टीनं सरकारी पंच लागलीच बोलवून त्यांना या बाबीची माहिती दिली. तशा पद्धतीचा छापा मारला आणि बातमी खरी निघाली. त्याच्यामध्ये सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पिस्टल आणि दोन त्याचे राऊंड्स मिळाले आणि तिथंच सखोल चौकशी केली कारण या गोष्टीला फार वेळ देणं चुकीचं असल्यामुळं लागलीच तिथल्या तिथं चौकशी करून त्यांनी समोरचा दीपक चव्हाण याबाबत माहिती दिली की तो अशा पद्धतीचं वेपन आणतो आणि त्याच्याकडूनच मी घेतलेले आहे. मग आमच्या DB पथकाचे भरत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या दीपक चव्हाणच्या घरी जाऊन त्याची झडती घेतली, घराची झडती घेतली आणि त्याच्यामध्ये परत 3 वेपन आणि 4 राऊंड आम्हाला मिळाले. अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. तर त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी जी इथली DB टीम आहे गुन्हे शोध पथकाची, त्याचे प्रभारी अधिकारी DB PSI थोरात आणि पथकातील इतर अंमलदार यांना याची खातरजमा करण्यास सांगितले असता जामखेड शहरातील एक गुन्हेगार जो त्याचं नाव आहे ऋषी उर्फ पप्पू मोहन जाधव याच्याकडं झडती घेतली असता एक अग्निशस्त्र आणि 2 काडतूस त्याच्याकडे मिळून आले आहेत. हे जे अग्निशस्त्र आहे ते गावठी बंदूक जे म्हणतो आपण गावठी हत्यार आहे. तसंच त्याच्याकडं आणखी खोलात जाऊन चौकशी केली असता दुसरा इसम ज्याचं नाव आहे दीपक अशोक चव्हाण याच्याकडे देखील 3 गावठी बनावटीची शस्त्र आणि 4 काडतूस अशा पद्धतीनं 2 आरोपींकडून एकूण 4 अग्निशस्त्र आणि 6 जिवंत काडतूस त्या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत. आरोपितांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून जवळजवळ 95,000 रुपयांचा हा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. तर या कामगिरीमध्ये ज्यांनी
श्रम घेतला ते आमचे सर्व अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसंच जामखेड परिसरामध्ये जर अशा पद्धतीनं अवैध शस्त्र बाळगताना कोणी आढळून येत असल्यास नागरिकांनी गोपनीयरित्या आम्हाला त्याची माहिती द्यावी. अशा पद्धतीने अत्यंत गोपनीयता बाळगून त्या ठिकाणी कारवाई करू असं मी या ठिकाणी सर्वसामान्यांना आवाहन करतो. शक्यतो अशा पद्धतीचं कोणीही अवैध कृत्य करणार नाही याचं देखील मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो. हे कशासाठी आणलं होतं, विक्रीचं रॅकेट होतं का काय, असं काही माहिती कळाली का? आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. आता सध्या खरेदी विक्री करतात किंवा नाही याच्या संदर्भात आम्हाला पोलीस कस्टडी त्यांची मिळालेलं आहे. तर सखोल चौकशी करून जर तशा पद्धतीनं खरेदी विक्रीचा व्यवहार हे करत असतील अवैध शस्त्रांचा तर तो निदर्शनास आल्यास तो आम्ही त्या दृष्टीने तपास करणार आहे. किती दिवसांची किसी पोलीस कस्टडी 5 दिवसांची मिळालेली आहे, त्याच्यामध्ये अधिक तपास करत आहोत. आणखी नावं काही निष्पन्न झालेली प्रश्न, सध्या ह्या 2 आरोपींची नावं आहेत. इतर यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असतं त्यातून काही नावं निष्पन्न होऊ शकतात, नावं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशी करता काही ना आणलेलं होतं परंतु काही काँक्रीट पुरावे किंवा तसं काही आढळलेलं नाही आहे. चौकशी कामी ज्या ज्या व्यक्तींची नावं येतील त्यांच्याकडे येऊन चौकशी करून जर काही तथ्य आढळल्यास त्यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात येईल. सर, अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकलचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे आता काही नंबर नसतो त्याच्यावर सुद्धा कारवाई जर झाली तर बऱ्यापैकी ते सापडू शकतात. अजून आरोपी वगैरे असे म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे आहेत मोटरसायकल वगैरे. नक्कीच अशा विदाऊट नंबर प्लेट मोटरसायकल असतील किंवा नाकाबंदीच्या दरम्यान आम्हाला संशयास्पद अशा वाटणाऱ्या मोटरसायकल असतील तर त्याच्याकडे आम्ही त्यांच्याकडे चौकशी करून जर तसं काही आढळलं तर तशी कारवाई करू. सर, ही जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई का? जिल्ह्याच्या बाबतीत सांगता येणार नाही परंतु कर्जत उपयोग विभागामधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई. एकावेळी 4 अवैध अग्निशस्त्र आणि काडतुसं मिळण्याची ही मोठी कारवाई आहे असं मी या ठिकाणी सांगतो. ज्या अर्थी जामखेडमध्ये इतके शस्त्र सापडतात त्या अर्थी संघटित टोळी कार्यरत आहे असं वाटत नाही. त्या दृष्टीनं आमचा तपास सुरू आहे की अशा पद्धतीची कोणती टोळी कार्यरत आहे अथवा नाही. त्या दृष्टीनं आम्ही आता या आरोपींकडं सखोल चौकशी करणार आहे परंतु सध्या परिस्थितीवरून तरी या गुन्ह्याच्या या अग्निशस्त्रांच्या दृष्टीनं आम्हाला तपास करायचा आहे. वृत्तसंपादन विभाग, ATV News, अहमदनगर.